दरम्यान अखेरचा सामना रातांदे वर्सेस कळमगाव. क्षेत्ररक्षण लावून घ्या रातांदे पडा. रातांदे संघाने मात्र या सामन्यांमध्ये अप्रतिम प्रदर्शन दाखवलं गोलंदाजी व फलंदाजी. या पूर्ण सिरीज मध्ये ते अपराजित राहिले. धन्यवाद. या दिवसातील शेवटचा सामना, शेवटची मॅच, पाच षटकांचा सामना, वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक या ठिकाणी रातांदे संघाकडनं घेऊन येईल गोलंदाज अनिल. सलामीची जोडी कळमगाव संघाकडनं. स्ट्रायकिंग वर फलंदाज विशाल, नॉन स्ट्रायकिंग ला साथ देतोय फलंदाज गौरव. गौरव दरम्यान पहिला चेंडू घेऊन येईल तो अनिल. सामना करेल तो विशाल. पुन्हा एकदा सुंदर फटका खेळ केला विशाल मार्फत. चेंडू वन बाउंस सीमा पार चार धाव्यांसाठी. संघाच्या ठिकाणी खातं खोलताय चार धावेने. खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली होते कळमगाव संघाची, परंतु तेवढ्या ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. अनिल पहिल्या दिवसापासून चांगल्या प्रकारे कौशल्य दाखवत आहेत. क्रिकेट रसिकांचं मन मोहून घेत आहेत अनिल, कारण ते कौशल्यपूर्ण भरणा त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळतो. दरम्यान पुढील चेंडू. हो, चेंडू पडल्यानंतर उचली घेत नाही. फलंदाजाची ऍक्शन बघितल्यानंतर स्वतःची रिॲक्शन चेंज करून चेंडू टाकणं, गतीमध्ये परिवर्तन करणं, अचूक टप्पा टाकणं हे चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य या ठिकाणी दाखवतोय अनिल. निर्धाव चेंडू. हो, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, कोणत्या प्रकारची धावणं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. रिवर्सिव्हचा अटेम्प्ट या ठिकाणी होतोय, परंतु कोणत्या प्रकारची धाव नाही. बॅक टू बॅक तीन चेंडू या ठिकाणी निर्धाव. पहिला चेंडू जर सोडला तर मात्र तीन चेंडू अतिशय महत्वपूर्ण चेंडू. अनुभव असं म्हटलं जाईल, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. जगात सर्वश्रेष्ठ गुरु असेल तो म्हणजे अनुभव. याने याच अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करतोय गोलंदाज अनिल. सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग होऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. हरलात तरी चालेल, परंतु जिंकणारा म्हटला पाहिजे. आजचा खेळ अतिशय कठीण होता.
या ठिकाणी सूर्य एक फटका झील घेण्याचा प्रयत्न केला असता, परंतु धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. 30 यार्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी मला वाटतं पहिलं षटक समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर कळमगाव संघाची धावसंख्या बिनबाद 5 धावा बरोबर. अर्थात कुणाल वन आवाज कत असतो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. तरी इतिहास झाला पाहिजे. अर्थात वाशा संघ कुठेतरी अप्रतिम आपला दाखवत होता, परंतु आपली खेळवृत्ती न दाखवता ग्राउंड सोडून निघून गेले. कुठेतरी श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी या संघाला सुद्धा वाईट वाटत या निर्णयाबद्दल, कारण आपण विभागातील एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू म्हणून ओळखले जातात. योगेश भोईर कुठेतरी खराब खेळी आपण या मैदानावर केली, एक चुकीचा डिसिजन आपल्याला कुठेतरी वाईट रस्त्याला दाखवला. पुन्हा एकदा सुंदर फटका विशालच्या बॅट मध्ये निघतोय, चेंडू जातोय कव्हरच्या डोक्यावर 4 धावेसाठी. धन्यवाद. निश्चितच संकटांवर अशा पद्धतीने तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास झाला पाहिजे, हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने स्वतःची सावली जर निर्माण करायची असेल तर रणरणत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळावं लागेल. या ठिकाणी सूर्य एक फटका पाहायला मिळतोय, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धावायचा. विशाल एक अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूर्य एक फटका क्रिकेट मधील क्लास. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वन माउंट सीमा रेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेग च्या दिशेला चेंडू जाईल, धावा येतात 4. हॅलो हॅलो बॉल घ्या, पण जुना बॉल जुना. ओके ओके धावसंख्या 17. पुन्हा एकदा रिवर्स ट्यूबच्या ठिकाणी अटेम्प्ट होतोय, परंतु एकच धाव काढली जाईल. एका धावीने धावसंख्या पोहोचते ती 18 धावसंख्येवर. खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या मैदानात सांगलं जाईल, जे सोपं आहे ते करण्यापेक्षा जे गरजेचं आहे ते करणं या ठिकाणी महत्वपूर्ण असेल. रोहिदास बोंद्रे कृपया स्टेजवर यायचंय. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. या ठिकाणी निश्चितच ताकदीचा वापर केला जातोय, परंतु खराब क्षेत्ररक्षण होत आहे. फलंदाजाचा आत्मविश्वास कमी, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र खराब. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत, 2 षटक कम्प्लीट, धावसंख्या येते.
20 धावा या ठिकाणी नवीन गोलंदाज येतोय रातांगल संघाकडून गोलंदाज संदीप. जगाचा एक नियम आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबून सलाम आहे. म्हणून मागे बघून चालायचं आणि पुढे बघून शिकत राहायचं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. हो सुरेख फटका ठिकाणी पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जाईल, माफ करा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गेला. निश्चित चार धावांसाठी चेंडू जातोय. कैलासवासी दादासाहेब खाडे मैदान आज मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी कळंबगाव संघासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरतोय. धन्यवाद. या चार धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या 24 धावा दरम्यान संदीप पहिल्या चेंडूवर या ठिकाणी अयशस्वी होते, कारण पहिल्या चेंडूवर चार धावा दरम्यान पुढच्या चेंडूला सुरुवात. हो सुरेख फटका 38 मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं झाले. एकच धाव एक ने धावसंख्या पुढे गेली 25 धावा धावसंख्या 25. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. दरम्यान षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅट्समन लॉंग ऑन साईड निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण अनिल यांच्या कडून. एकच धाव या एका धावने धावसंख्या पोहोचते ती 26 अंकावर. सलामीची जोडी अजूनही मैदानावर सज्ज, विशाल आणि गौरव. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज विशाल. आतापर्यंत 5 चौकार विशाल यांच्या बॅट मधून. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, महत्वपूर्ण सामना. या ठिकाणी निश्चितच 120 च्या स्पीडला बॅट फिरते. चेंडू बॅटचं कलेक्शन होत नाही, निर्धाव चेंडू टाकला जातोय. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. हो सुरेख फटका, परंतु लॉंगच्या दिशेला क्षेत्ररक्षण होत आहे. फंबलिंग होते या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु दोन धावा काढल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. खऱ्या अर्थानं वेळ महत्वाची, वेळ निघून गेल्यानंतर उरतो फक्त पश्चाताप. म्हणून वेळेला महत्व द्या, त्या वेळेनुसार योग्य काम करा. षटक समाप्त, 3 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी रातांजळी संघाची, माफ करा कळंबगाव संघाची धावसंख्या येते बिनबाद 29 धावा. काहीशी 10.9 मला वाटतं 9.90 सरासरीने धावा जमावल्यात. उर्वरित 12 चेंडूचा सामना शिल्लक. बघूया चौथं षटक कोण हाताळेल. गोलंदाजाचा कोणावर अतिविश्वास आत्मविश्वास असेल,
चौथा षटक या ठिकाणी सुरुवात होईल। तत्पूर्वी आपण ऐकत राहा, आपण बघत राहा, कैलासवासी दादासाहेब खाडे मैदान श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी आयोजित बिरवाडी प्रीमियर लीग अर्थातच बीपीएल 2019 चा महासंग्राम दिवस क्रमांक 7 या सरत्या दिवसाच्या शेवटी या श्याम संध्या समयी या सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मनपूर्वक स्वागत जाऊ या मैदानाकडे। या चौथ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी मार्ग सज्ज होईल। गोलंदाज नंदू राईट हँड बॅट्समन विशाल मात्र अजूनही मैदानावर सज्ज। ओ या ठिकाणी चेंडू मात्र उंची गाठेल, अंतर गाठणार नाही फलंदाज। या ठिकाणी बाद विशालची खेळी संपुष्टात, पहिला या ठिकाणी गडी बाद होतोय कळमगाव संघाचा। आमचे स्कोरर या ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभलेत, त्यांना या ठिकाणी सांगणं असेल आयुष्य म्हणजे एक पत्त्यांचा खेळ असतो, चांगले पत्ते मिळणं हे आपल्या हातात नसतं, परंतु जे पत्ते मिळालेत त्यांच्यावर चांगला डाव खेळणं हे मात्र निश्चितच आपल्या हातात असतं। या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये कोणता चेंडू असेल हे आपल्या हातात नसतं, परंतु टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीनं खेळणं हे चांगल्या खेळाडूचं विशेष वैशिष्ट्य असतं। सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, एक चेंडू पहिली विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू। आता मात्र कमबॅक म्हणता येईल, कुठेतरी बॅक फुटला पाठवण्याचा प्रयत्न असेल कळमगाव संघाच्या फलंदाजाचा। आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन मैदानावर सज्ज आहे गौरव, नवीन फलंदाज येतो स्ट्रायकिंग एंड नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋषभ। ओहो यापूर्वीच्या आताच झाल्या चेंडूवर खणखणीत प्रहार, निश्चितच चेंडू जातोय 6 धाव्यांसाठी। धन्यवाद, खणखणीत प्रहार गौरव यांच्या बॅट मध्ये निघतोय। गौरव आणि केशव, ओहो आता मात्र या ठिकाणी चेंडू येईल स्टेटच्या दिशेला, निश्चित स्टेट हिट म्हणता येईल, परंतु दुसऱ्या धावेपासून वंचित राहणार नाही, दोन धावा पूर्ण या दोन धावेने धावसंख्या पोहोचते ती 37 या धावसंख्येवर। एकोणचाळीस या धावसंख्येवर खऱ्या अर्थानं आयुष्य म्हणजे विधात्याच्या वहीतील पान असतं, रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असतं। प्रत्येकाचं आयुष्य एका ब्लॅक अँड व्हाईट चित्रासारखं असतं, रंग भरणं हे आपलं काम असतं। या संपूर्ण सामन्यातील शेवटचं षटक घेऊन येईल अजय। पहिला चेंडू या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू उडतोय, वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल होतोय, षटरक्षक चांगल्या प्रकारे षटरक्षक करतात, तेवढी चांगली चेंडू फेकी होते। दरम्यान दोन धावा मला वाटतं या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण या दोन धावीने धावसंख्या पोहोचते ती 41 या धावसंख्येवर, चांगली धावसंख्या उभारली। परंतु क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट, क्रिकेट हा एका अपघातासारखा का असतो, ज्या पद्धतीने जीवनामध्ये अपघात होत असतो त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये कोणता चेंडू चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करून देईल, कोणता चेंडू आपल्या चेहऱ्यावर दुःख निर्माण करून देईल सांगता येत नाही। म्हणून निश्चितपणे क्रिकेट हा सांघिक खेळ तेवढा समजला जातो, तेवढाच अनिश्चितता दर्शवणारा खेळ। कार्पेटच्या माध्यमातून खेळून चेंडू पूर्ण केलाय, परंतु अनिल याच्यामध्ये हातामध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडस काहीतरी फंबलिंग होत आहे, दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण या दोन धावीने धावसंख्या पोहोचते ती 43 या धावसंख्येवर। खूप चांगली धावसंख्या म्हणता येईल जर या सामन्यामध्ये मोठं आव्हान उभं करायचं असेल तर उर्वरित शेवटच्या चार चेंडूमध्ये मोठ्या फटक्या ठिकाणी मारावं लागतील गौरव आणि केशव या दोन फलंदाजांना। दरम्यान षटकातील पुढील चेंडू
दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण, या दोन धावेने धावसंख्या पोहोचते 51 या अंकावर। चांगली धावसंख्या खऱ्या अर्थाने सायंकाळची वेळ, दर्याच्या दर्पणात सूर्याची किरण पडण्याची वेळ निश्चितच। सर्व क्रिकेट रसिक या संपूर्ण स्पर्धेचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या लाईव्ह प्रक्षेपण बघतात। संपूर्ण श्रेय जाईल आमचे टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून। गौरवजी सावंत संपूर्ण टीम, आमचे सहकारी मित्र ओमकार यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचते। दरम्यान जाऊया सामन्यामध्ये, जाऊया मॅच कडे। षटकातील जवळपास शेवटचा चेंडू, लेफ्ट हँड बॅट्समन सलामी लागले फलंदाज गौरव मात्र अजूनही मैदानावर असतात। शेवटचा चेंडू, फुलटा चेंडू, या ठिकाणी ताकदीचा बरोबर वापर, चेंडू ट्रॅव्हल होतोय, वन बाउंस चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे धावायचा आहे। चार षटक मात्र समाप्त। पंचाचं मनपूर्वक आभार, आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक आभार। प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही, ध्येय मोठे असेल तर प्रयत्न या ठिकाणी प्रामाणिक करावे लागतील। 30 चेंडू विजयासाठी 57 धावांचं आव्हान या ठिकाणी। कळमगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे। स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आणि अनिल, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सुभाष, एक पहिल्या दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण कौशल्य चांगला क्रिकेट या मैदानावर दाखवत आहेत। बघूया तोच अनुभव या ठिकाणी उतरवत आहेत की काय, कारण 5 षटक अर्थातच 30 चेंडू आणि 57 धावांचं आव्हान, सामन्याला सुरुवात होते। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक या ठिकाणी कळमगाव संघाकडून घेऊन येईल गोलंदाज गौरव, बॅन फ्रॉम कळमगाव।
सामन्याला सुरुवात गौरव स्ट्राइकिंग गटवर फलंदाज अनिल नॉन स्ट्राइकिंग फलंदाज सुभाष 30 चेंडू 57 धावांची गरज जवळपास 11.50 ची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल रिक्वायर्ड 100 11.50 सामन्याला सुरुवात 3-2-1 स्टार्ट पहिला चेंडू या ठिकाणी अनिल यांच्या बॅट मध्ये येतोय चेंडू जातो आउट ऑफ द पार्क धावायचा 6 डीजे धन्यवाद जगदंब जगदंब पहिल्या चेंडूवर खडखडीत प्रहार या ठिकाणी पाहायला मिळतो अनिल 11.50 ची सरासरी असताना अशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी होते अनिल यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर खणखणीत प्रहार खणखणीत षटकार संघाचं खातं उघडत आहे सुरेख फलंदाजी या ठिकाणी निश्चितच गोलंदाज गौरव यांच्यावर दडपण आला असणार कारण पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार या ठिकाणी होतोय धावा येत आहे 6 दरम्यान षटकातील दुसरा चेंडू ओ दुसऱ्या चेंडूवर सुद्धा खणखणीत प्रहार चेंडू या ठिकाणी येईल डीप मिड विकेटच्या दिशेला खणखणीत चौकार 4 धावा या ठिकाणी रिवर्स स्वीपचा अटेम्प्ट होतोय चांगल्या पद्धतीने जर फटके मारून धावा येत असतील तर मात्र अनिल या फलंदाजाला अशा प्रकारे फलंदाजी करण्याची गरज आहे का बघूया उर्वरित चेंडू सांगून जातील दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी 38 मध्ये पॉइंटच्या दिशेला निश्चितच क्षेत्ररक्षण केलं जाईल धावसंख्या 11 आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज सुभाष तो 3 चेंडू पर्यंत नॉन स्ट्राइक एंडवर उभा होता ओ सुभाष या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरेख फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय 4 धावा धन्यवाद डीजे दरम्यान षटकातील पुढील चेंडू हो पुन्हा एकदा सुरेख फटका या ठिकाणी पॉइंटच्या वरून मारले चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण पहिलं षटक समाप्त फर्स्ट ओव्हर इज कम्प्लीटेड स्कोर गोज ऑन 17 पहिलं षटक समाप्त धावसंख्या 17 चांगली धावसंख्या अनिल आता मात्र दुसरं षटक घेऊन येईल तो गोलंदाज विशाल ओ या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं केलेली चूक संपूर्ण सामन्यावर परिणाम व्यक्त करते धावा येते या ठिकाणी 4 धावसंख्या 4 ने पडी गेली 21 धावा खराब क्षेत्ररक्षण खराब यष्टी रक्षण हवाई होतई किरण
पहिले चेंडूवर खणखणे चौकार, या ठिकाणी अनिल मात्र फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय। मोठा फटका, परंतु खऱ्या अर्थाने आज मात्र घेतलेला क्षेत्ररक्षकाचा फायदा होतोय। क्षेत्ररक्षक प्रफुल्ल विदे चूक करणार नाही। फलंदाज बाद अनिल अनिल यांची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते। सुरेख झेल या ठिकाणी प्रफुल्ल विदे यांच्या माध्यमातून होतोय। सुरेख क्षेत्ररक्षण दरम्यान षटकातील पुढील चेंडू, नवीन फलंदाज येतोय संदीप बॅन फ्रॉम रातांदळे। परंतु विस्फोटक फलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली, पाहायला मिळाली अनिल यांच्याकडून, आणि अशाच प्रकारे फलंदाजीची या ठिकाणी आवश्यकता रातांदळे संघाला। दरम्यान पुढील चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय। यापूर्वी आपण एक सामना बघितला, सुपर ओव्हरचा सामना, बळवंडी विपक्ष दळक निषेध मध्ये क्रिकेटमध्ये अभ्यास असावा, क्रिकेटमध्ये ज्ञान असावं। आपल्या समोर जर सुपर ओव्हर असेल आणि दोनच विकेट असतील तर आपण धावबाद होणं म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःच्या हातावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं होतंय, आणि तेच केलं मला वाटतंय या ठिकाणी। झेल मात्र सुटलेला आहे, निश्चितच चेंडू धरतीला दान केला जातोय। एक धाव काढली जाते, हे एखादा सिंगलने धावसंख्या पोहोचते ती 22 धावा। खूपच चांगले स्कोरर आम्हाला आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये, 3 दिवस झाले आम्हाला चांगले स्कोरर या ठिकाणी लाभलेले आहेत। त्यांचं नाव मात्र उद्याच्या दिवसामध्ये घोषित होईल। दरम्यान षटकातील पुढील चेंडू, सुरेख फटका, खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल स्टेजचा स्टेडियम मधील युवराज सिंगची आठवण करून देणारा फटका। स्टेट हिट 4 धावा। धन्यवाद। शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या 4 ने पुढे गेली, धावसंख्या 26 धावा। विजयासाठी अजूनही उर्वरित चेंडू मध्ये 31 धावांची गरज। फुलटॉस चेंडू, या ठिकाणी मोठा प्रहार होतोय, चेंडू आकाशाला गवसणे घालतोय। क्षेत्ररक्षक मात्र त्या चेंडूच्या खाली उत्कृष्ट झेल, या ठिकाणी कौतुक करावं लागेल। फलंदाज बाद धन्यवाद। उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात मी मराठी असल्याची जाणीव ज्या व्यक्तिमहत्वाने उभी करून दिली, ते व्यक्तिमहत्व म्हणजे छत्रपती शिवाजीराजे यांना लाख लाख सलाम। जाऊया मैदानाकडे, वैयक्तिक पहिलं मला वाटतंय सांघिक तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाज मनीष, स्ट्रायकिंग इंडोर फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन संदीप, सोबतीला फलंदाज योगेश। 18 चेंडू विजयासाठी अजूनही,
31 धावांची गरज, 18 चेंडू 31 धावा। ओ सुरेख चेंडू या ठिकाणी हलक्या गतीने टाकण्याचा प्रयत्न केला, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबावा लागेल। क्रिकेट एक नियमबद्ध स्पर्धा, अनेक नियमांनी सजलेली स्पर्धा, एक धाव पूर्ण, या एका धावेने धावसंख्या पोहोचते 27 या धावसंख्येवर। विजयासाठी उर्वरित चेंडू मध्ये 30 धावांची गरज, जवळपास 17 चेंडू 30 धावा। आव्हान कठीण आणि सोपं असंही म्हणणं वावग ठरणार नाही। बघूया उर्वरित चेंडू मध्ये, अर्थातच 17 चेंडू मध्ये 30 धावांची गरज। सुरेख चेंडू, चेंडूने उंची गाठली परंतु चेंडू अंतर गाठेल का? क्षेत्रक्षक त्याखाली येतोय आणि मला वाटतंय फलंदाज या ठिकाणी बाद, डेफिनेट बाद। ओहो सुरेख फटका या ठिकाणी लॉंगच्या दिशेला, क्षेत्ररक्षण होईल एक धाव, या एका धावीत धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या 28, विजयासाठी 29 धावांची गरज। चेंडू मात्र निघून जात आहेत, रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी वाढत जातोय, या ठिकाणी मोठे फटके आता मारावे लागतील संदीप आणि योगेश। संदीप आणि तुकाराम फुल टॉस चेंडू, निश्चितच या ठिकाणी चेंडू माझे नजरेमध्ये भरत नाही, चेंडू सरळ हुलकावणी देऊन जातोय, उघड उघड आव्हान देऊन जातोय यष्टी रक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू। या ठिकाणी मोठा प्रहार, चेंडू या ठिकाणी कर्णाच्या दिशेला, धावा येत आहे 4, डीजे अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 25 धावांची गरज। लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राइक संदीप।
हो या ठिकाणी पहिला चेंडू निघून जातोय, धाव मात्र एक सिंगल काढली जाते, विजयासाठी अजूनही 11 चेंडू आणि 24 धावांची गरज। या ठिकाणी रातांद्रे संघाला जर विजय व्हायचा असेल तर मात्र मोठे फटके मारावे लागतील, कारण 11 चेंडू आणि 24 धावा। एकदा फुलटॉस चेंडू, तुकाराम मात्र वारंवार संघर्ष करतोय, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पुन्हा एकदा माघारी परतावं लागेल। समीकरण प्रत्येक चेंडू गणित बदलतंय, आता मात्र विजयासाठी 10 चेंडू आणि 24 धावांची गरज। या षटकातील चार चेंडू अतिशय निर्णयात्मक आणि महत्वपूर्ण चेंडू, या चार चेंडूवर जर मोठे फटके गेले तर मात्र शेवटच्या षटकामध्ये हा सामना रंगू शकतो। 10 चेंडू विजयासाठी, अजूनही 24 धावांची गरज। आशा पल्लवित होत आहेत, आशा उमळत आहेत, आशा मावळत आहेत, कारण मनुष्य हा आशेवर जगणारा प्राणी आहे। आशा असेल 10 चेंडू 24 धावांची। ओहो, मोठा फटका स्टेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षण होत आहे, एक धाव काढली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तू तू मय मयच्या नादात, मला वाटतंय ठिकाणी फलंदाज बाद, एकच धाव। हो, या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, आठ चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज। या षटकातील दोन चेंडू अतिशय महत्वपूर्ण चेंडू। हो, केशव मात्र या ठिकाणी पूर्णपणे विजयासाठी 7 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज। नवीन फलंदाज योगेश, सुरेख फटका या ठिकाणी, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण होत आहे, झेल मात्र सुटतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न। या ठिकाणी रातांद्रे संघ सामना जरी हारला तरी मात्र काही फरक पडणार नाही, हच्याला ठेवून या ठिकाणी सामना खेळतात रातांद्रे संघ। फलंदाज बाद, षटक समाप्त। ओके, दोन धावा। आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील शेवटचं षटक शिल्लक, विजयासाठी 6 चेंडू 21 धावांची गरज। सहा चेंडू 21 धावांची गरज। ओहो, पहिला चेंडू तर निघून जातोय, मला वाटतं या ठिकाणी एसटी रक्षक चूक करणार नाही। फलंदाज बाद, 5 चेंडू 21 धावांची गरज। आवड मला
पाच चेंडू 21 धावांची गरज। हो या ठिकाणी जमिनी लगत मारले चेंडू, निश्चितच क्षेत्ररक्षण होईल, दुसरी धाव काढली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण। या ठिकाणी समीकरण आपल्या समोर, या ठिकाणी वाचून दाखवेल, चार चेंडू विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज। तीन चेंडू विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज। या ठिकाणी मला वाटतंय षटक सुद्धा संपुष्टात येत आहे।